नमस्कार मित्रांनो मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला माहीतच असेल की आपली जी महाराष्ट्राची परी आहे ती वेगवेगळ्या जे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी जात असते मागच्या जा महिन्यामध्ये आपली जी महाराष्ट्राची लाल परी होती ती मित्रांनो अयोध्याला गेले होते आणि आता मार्चच्या महिन्यामध्ये जी आपली महाराष्ट्राची लाल परी आहे ती मित्रांनो जाणारे तिरुपती बालाजीला कधी जाणारे मित्रांनो तिकीट काय असणारे कोणकोणते जे धार्मिक जे पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यट स्थळांना ही जाना रे मदे रे करने चा पहले सांगो तो बस जाणार आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या बसमध्ये कोणतीही सवलत उपलब्ध नाही जरी तुम्हाला काही डाऊट असेल कॉल करून सविस्तर माहिती विचारू शकता सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊ की बस केव्हा जाणार आहे तिकीट काय असणार आहे आणि रूट काय असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन जे धुळे विभाग आहे या धुळे विभागामार्फत या बस सेवा सुरू आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी धुळे विभागामार्फत हे आपल्या बस जाते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकोणतीस मार्च रोजी मित्रांनो ही बस जाणार आहे जे तिकीट असणार आहे ते चार रुपये असणार आहे जो रूट असणार आहे मित्रांनो तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता धुळे या ठिकाणाहून बस निघेल आणि त्यानंतर मित्रांनो जाणार बस घृणेश्वर ज्योतिर्लिंग मित्रांनो जे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी ही बस जाणार त्यानंतर मित्रांनो जे पुढचं धार्मिक पर्यटन स्थळ आहे श्री तुळजाभवानी मातेचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहे तुळजा मातेच्या दर्शनाला मित्रांनो जाईल त्याचनंतर मित्रांनो जे पुढचं पर्यटन स्थळ आहे श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला मित्रांनो जाणार त्यानंतर जे पुढचं धार्मिक पर्यटन स्थळ आहे मित्रांनो ते श्रीक्षेत्र गंगापूर या ठिकाणी जाईल पुढचं जे धार्मिक पर्यटन स्थळ असणार आहे ते तिरुपती बालाजी असा हा रूट असणार आहे पूर्ण बसेसचा आणि त्यानंतर मित्रांनो तिरुपती बालाजीमध्ये दर्शन झाल्यानंतर पुढे जाणार मी श्री पद्मावती जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार तुम्ही या ठिकाणी मंदिर बघू शकता खूप छान मंदिर आहे तसेच मित्रांनो श्री शैलम जे मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आणि जे पुढचं स्टॉप असणार ते धुळे असणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा रूट बघा धुळे या ठिकाणाहून बस निघेल जाणार घृणेश्वर ज्योतिर्लिंग बघण्यासाठी त्यानंतर तुळजापूरला जाणार तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी त्यानंतर अक्कोलकोट स्वामींच्या दर्शनाला त्यानंतर गांगापूर या ठिकाणी मित्रांनो दत्ताचं मंदिर आहे त्यानंतर जाणार तिरुपती बालाजीला त्यानंतर पद्मावती मंदिर आणि श्री शैलम मंदिर पूर्ण हा रूट असणार मित्रांनो या यात्रेचा तुम्ही बघू शकता तिरुपती बालाजी यात्रेचा एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ही बस धुळे बस स्थानकावरनं निघणार आहे आणि जे तिकीट असणार आहे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये तिकीट असेल मी तुम्हाला सांगेल या यात्रेबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल काही शंका असेल तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे जे आगार प्रमुख आहेत त्यांचे आपल्याला नंबर दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी ठिकाणी बघू शकता आगार व्यवस्थापक राप धुळे जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांचा नंबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो नंदुरबार जो बस स्थानक आहे तिथले आगार व्यवस्थापकांचा नंबर आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता शिरपूर बस स्थानकचा नंबर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर अक्कलकुवा तर तुम्ही कोणत्याही बस स्थानकावरती जे आगार प्रमुख आहेत त्यांना कॉल करून या यात्रेबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास कॉल करा त्याचबरोबर मित्रांनो ही यात्रा किती दिवसाची असणारे कुठे बस थांबेल तर ही सर्व माहिती तुम्हाला ते व्यवस्थित देतील त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला जास्त काही माहिती देत नाही या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित त्यांना कॉल करून विचारून घ्या किती दिवसाची टूर असणार आहे काय असणार आहे नियोजन कसं असणार आहे फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही बस जाणार आहे मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जे तिकीट असणार आहे ते चार हजार नऊशे पन्नास रुपये असणार आहे जो रूट आहे मित्रांनो तो मी तुम्हाला दाखवला आणि बस कोणती असणार आहे तर मित्रांना मित्रांनो आपल्या एस टी महामंडळामध्ये ज्या नवीन लाल परी आलेल्या आहेत त्या बस असणारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बच्ची वैशिष्ट्य ज्या नवीन लाल परी त्यानंतर पुशबॅक सीट असणार आणि सुरक्षित प्रवास तर मित्रांनो ही संपूर्ण यात्रेची मी तुम्हाला माहिती दिली मी तुम्हाला व्हिडिओ संपवण्याच्या पहिले एकच विनंती करू इच्छितो की मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या यात्रेचा लाभ घेता येईल आणि मित्रांनो थांबूया आपण या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला